वार्ड नंबर 1 आणि 2 मध्ये शौचालय बांधकाम होत आणि 1400 काम अजून थोडसं अपूर्ण स्थितीत आहे. 3 लाखाचं एस्टिमेट आहे. 2 लाख 80 हजार शाळे आणि कन्याशाळा आणि मराठी शाळा कोणी दोघांमध्ये काम चालू आहे. काम चालू आहे का? हो, काम अजून पूर्ण झालं. ठेकेदार वगैरे ठेकेदार म्हणून संदीप आपला संदीप मोर आहे ना आठवतो संदीप नारायण मोर तो पूर्ण त्याच्यावर पीसीसी केली आहे का? जर केली नसेल तर माल झालं ते पण टाकतो. प्रतिनिधी काय म्हणजे
तुम्ही टाकता ना त्या दिवशी काय म्हणजे चिपळ शाळेचं वेलकम बॉम्ब 21,20,000 आहे मराठी शाळेचं हो पाण्याच्या टाकीजवळ शीतगृह त्याचा अंदाजपत्रक मिळालेला आहे आपल्याला 45 लाखाचं कोल्ड स्टोरेज पण आहे 26 लाखाचं त्याचं इस्टिमेट काल परत मिळालं मला आरोग्य उपकेंद्राचं संरक्षण भिंत बांधकामचं अंदाजपत्रक आहे 10 लाख हे इकडचं उपकेंद्र आणि स्मशानभूमीसाठी नवीन शेड बांधकामचं 2,99,991 आहे आणि फळ पॅकिंग मध्ये ग्रेडिंग पॅकिंग शेड आहे लिंबूचं 23 लाखाचं शेड आहे हे असे 6 इस्टिमेट आपल्याला प्राप्त झालेले काम सुरू याच झालेलं आहे उपकेंद्राचं इमारतीचं ही टेंडर तालुका स्तरावर झालेला आहे या बाबतीत गट विकास अधिकारी साहेब यांच्याशी चर्चा करू आणि चर्चा तुमच्याशी करू नंतर पुढे करू पहिले तुम्ही मला जे आलेलं आहे ते तुम्हाला माहितीसाठी सांगतो आता म्हणजे ग्राम शाळेचं काम कोण घेतलंय खरात आहे कोणी नाशिकचा त्याने घेतलं काम बंद करा येतले या म्हणे सोडणे आजच्या डेटा ग्राम सभेमध्ये सरपंच आणि ग्राम सेवक किंवा दुसऱ्या कोणाला पावर नाही बॉबीचं बोलायची पावर आहे त्याच्याकरता गेला पोषण करायचं असं तिथे एकच जणांनी करा हेल्मेटला क्रॉस करून आपला गावाचा विकास आहे आपला गावाचा फायदा विकास आहे आज होणार नाही तर कधी होणार नाही तुम्हाला सांगतो तुम्ही त्याच्याकरता तुम्ही घाई करू नका कोणी हेल्मेटला क्रॉस जाऊ नका गावाचा विकास आधी वाटा करा तुम्हाला सांगतो लोकांची बांधणी आम्ही करायची आता लोकांच्या मारायचं पाहिजे काम करून
सगळ्या कोणत्या समितीचं कोणते राज्य समितीचं कोणतं त्याचे नाव करा आणि त्याच्यात आम्हाला फेरबदल त्याच्यामध्ये आम्ही सहभागी राहा. माणसं वाढू शकतात कमी होऊ शकत त्याच्या सामानचा आम्ही राहा सामानचा आमच्या गावाच्या लोकांना समिती माहिती नाही म्हणजे अशी कोणती समिती नेमली तुम्ही नागरिक जर ऐकून घ्या नागरिक जर काम थांबवायचं म्हणतोय तिथं तुम्ही येऊन इंजिनियर बोलून ते काम क्वालिटीच वेगळी आहे तुमचं काम आहे क्वालिटी जर असतं ना तुम्ही थांबवणार ना क्वालिटी तर आता समोरच्या नागरिक थांबे ना इंजिनियर सचिन दादाचं काम थांबवलंय ना बाबू सचिन दादाचं काम थांबवलंय ना मग हे कसं थांबलं हे काम का थांबत नाही तर तुम्ही लोकांना काय आवडता सरकारी काम सरकारी मालमत्ता सरकारी पैसा आहे बोलायचा हक्क सरकारला आहे तुम्ही दादागिरी करा निर्णय तुम्हाला घ्यायचा सरपंचाला घ्यायला आजच्या डेटला ग्राम सभेत बोलतो आम्ही आणि वार्ड वाले जे बी असेल ते वार्डात तुम्ही जवाब तुम्ही समितीमध्ये किती लोक आहेत आता जाड करा ते नाव सांगा आता प्रश्न पुढे थांबून घ्या संध्याकाळपर्यंत चाललं ग्रामसभा काही टेन्शन नाही आपल्याला पुढचं थांबून घ्या तुम्ही थांबून घ्या बांधकाम समितीचे सदस्य कोण कोण आहे त्यांना सांगा देख रे वाले बघा तुम्ही किती येतील आता ते नंतर कुठची कुठची चालू करा आणा ती गाडी आणा गावातल्या लोकांनी आपल्याला सांगितलं की 3 मीटर करापेक्षा तुम्ही या गटर तर ते गटर करा हे आपण चांगलं केलंय पण उत्तर देताना तुम्ही व्यवस्थित द्या ना की सदस्यांनी काम थांबवलं होतं ना तुम्ही इंजिनियर बरोबर पाहिजे होता काम थांबून द्यायला पाहिजे होतं ना तुम्ही थांबवलं असं एवढं बोलले नसते ना आता या तुमच्या समितीवरचे लोक इथं ग्रामसभेत राहता का राहता ग्रामसभेत यांना मी क्वेश्चन करतोय बांधकाम समितीमध्ये यांनी सदस्य घेतलेले यांनी आजच्या डेटला जे लोक हजर असतील त्यांनी हजर करून त्यांच्या प्रसंग सह्या घेऊन त्यांनी काम पुढे चालू करावं महात्मा गांधी रोजगार हमीमध्ये मोठ्या सेटसाठी कोणाकोणाला प्रकल्प पाठवायचे असतील त्याचे 7-12 खाते विचारा आणि काही नमुन्यामध्ये भरून द्या मोठा शेड साठी आधी आपण 70 लोकांचे प्रकरण पाठवले 70 लोकांचे पाठवले गेले आवडी त्यांच्याकडे कोठे आहेत का म्हणजे ते कोरोनाच्या आधी पहिले पाठवले गेले म्हणजे आता नवीन हे ग्रामीण हे होते का त्याच्या पहिले सदस्य दुसरे होते हे जे कापड या बाडीत दुसरं का त्याच्या पहिले याच बाडीवर पाठवले ना त्यांच्याकडे कोठे आहेत का मंजुरी तुम्ही व्हेरीफाय केलं का झोले आहेत मंजुरीसाठी इथून दोरगोटे प्रस्ताव पाठवला तेवढून पंचायत समितीमधून मंजूर होतं पंचायत समितीचा जो इंजिनियर येतो तो पाहतो आणि डॉक्टर जबाबदार आहे त्याला याच्यासाठी इथं ढोरा आहे तर डॉक्टर येऊन घेतो ग्राम पंचायत पक्ष ठराव तुम्ही आज उत्तर द्यायला पाहिजे करा ना चुकीचं उत्तर देता म्हणून लोकांना गावात पोटा शेड आला घरकुल आलं इथून आम्ही ठराव करून
पंचायत समितीला देतो, पंचायत समितीला मंजूर झालं, मंजुरीचं पत्र इथं आल्यानंतर तो स्थानिक इंजिनियर येतो, तो इंजिनियर पाणी करतो, पाणी केल्यानंतर ते त्याचे बोटोक्याचे गोट्याचे चेक निघतात, मग पुढील कारवाई होती. तुम्हाला कधी वाटत असेल की ढोर गोटे झालेच नाही बुवा, यांनी चेक काढून घेतले, तर तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये आमच्याजवळ माहिती मागा आणि ते काम झाल्यानंतर तुमच्यासोबत ग्रामपंचायत कमिटी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू. हे तुमचं ठरलं गेलं, तुम्ही सरपंच नाही आहात आज. तुम्ही नाही, मी सन्मान्य सदस्य अधिकार आहे उत्तर द्यायचा ग्रामपंचायत मध्ये, नुसतं सरपंच आणि ग्राम सेवक नाही, पूर्ण आम्ही 17 लोक कोणी मागितलं तर आम्ही उत्तर देऊ शकतो. हा ग्राम सभेचा नियम आहे. तुम्हाला प्रश्न सगळं माहिती आहे, मग ग्राम सेवकला माहित नाही, मग अशा ग्राम सेवकांना ग्राम सेवक सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकता. पण सांगू शकता, पण मग त्यांना जे जमले तर आम्ही सांगू शकतो ना. तुम्ही सांगू शकता, ते सांगते ना, ते चुकीचं सांगता म्हणून तुम्ही हे बोलता. चुकीचं कसं सांगत ग्राम सेवक पदाधिकारी राहते. म्हणजे काही गोष्टी आता या ढोरवाट्याच्या गोष्टी ना, आता आम्ही पण मागच्या वर्षी नोंदलेले, त्याचे नावच नाही आमच्यावाले, आणि आमच्या नंतर ते नोंदलेल्या लोकांचे बोल ढोरवाटे होऊन गेले. मी काय म्हणतो, पहिले भारतात समितीवर यायचे, जे काय करण्यासाठी समितीचं नाव निवा, त्यावेळेस सांगतो मी पोस्टी मध्ये तुम्ही निवा. आता तिथे जाणीतले माणसं त्याच्यात तुम्ही जेवढे लोक आहेत, ते लेडीज वगैरे सगळ्या महिला आहेत, त्यांच्यामध्ये आमची पण नावं घ्या. एकव्या कमिटी मध्ये आत्ताच घ्या नाव, आता डिक्लेअर करा. नागरिकांचं करता येते का नाही हे सांगा ना. आधी सदस्यांमधून इलेक्शन झाल्याबरोबर कमिटी नियुक्त केलेली आहे, परत परत समिती नियुक्ती करता येणार. परत परत करता नियुक्ती आता तसे जर तुमच्याकडे टाकले नाव आता जे बांधकाम समितीला, आता तुमच्या बांधकाम समितीमध्ये जे सदस्य आहेत का तुम्हाला राज्य करण्यासाठी, मला सांगा. आता तुम्ही जे नाव पुकारले ते कोण येते बघू आहे की